ठीक आहे, पण आता त्या जागेवर माझं हॉटेलच उभं राहील. हा माझाही शब्द तुम्ही लक्षात ठेवा. बाबा अहो काय केलं हे, केवढा मोठा माणूस आहे तो माहितीये तुम्हाला? किती का मोठा असे ना. अहो पण त्यांचा मुद्दा बरोबर होता. दिलकर बाबा तो एवढा मोठा माणूस, त्याला घरात आल्यानंतर चहा पाणी विचारून आदरात इथं करायचं तर दूरच राहिलं. तुम्ही त्याला साधं बसायला सुद्धा नाही सांगितलं. मी त्याला आमंत्रण देऊन बोलावलं ना इथे. हो बस हा विषय इथं संपला, समजलं? साहेब खर तर आपण उगाच तिथे गेलो, अहो हात दाखवून अवलक्षण, ऍक्च्युअली इन्सल्ट यू नो. तुबे आपण आपल्या परीने त्यांना समजवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. हो आता आपण ती जमीन वेगळ्या पद्धतीने मिळवू. म्हणजेच त्या जमिनीला इतरांपेक्षा जास्त भाव द्यायचा आणि त्या जमीन मालकाच्या मुलांना नोकरीचं आश्वासन द्यायचं. करेक्ट? करेक्ट. नाही खरं तर काय म्हणतो मी साहेब, देवळाची जागा दुसरीकडे व्हावी आणि ती जागा आपल्या हॉटेलच्या मालकीची व्हावी असं जर वाटत असेल तर माझ्याकडे एक आयडिया आहे. तुबे तुम्ही आणि तुमच्या आयडियाज. नाही 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 साहेब साहेब ऍक्च्युअली तुम्ही ऐकून तर घ्या. म्हणजे आपण शंभर टक्के यु नो ऍक्च्युअली 100% साहेब या गावातल्या प्रत्येकाची सायकोलॉजी मी अगदी चांगली ओळखतो. साहेब एक विचारू. आता आणखी काय विचारायचं आहे? नाही ती गंगाधर शास्त्रींची ती मुलगी. कुठली मुलगी? तीच हो, जमिनीवरून वाद चालू असताना तुमच्याकडे बघत होती ती. काय मृण्मयी माझ्याकडे बघत होती? आत्ता कसं बोललात? अहो पण तुमचा वाद चालू असताना ती खूप घाबरली होती. हो खरंय ठुबे. हो आपल्या या वादावादीमुळे त्या बिचारीला उगीच खूप मनस्ताप झाला. मला तिची माफीच मागायला हवी. कुठे भेटेल कुठे ती? साहेब गाव तसं काही फार मोठं नाही. आलं लक्षात? सध्या आमच्या घरात काय चाललंय काही कळतच नाही. सगळे नुसते अस्वस्थ असतात. का ग काय झालं? बाबांना लवकरात लवकर माझं लग्न लावून द्यायचं ते तुला माहितीच आहे. सतत त्याची काळजी. शिवाय दादाचंही अजून काही नीट मार्गी लागत नाही. हा मनस्ताप काही कमी आहे का? त्यात भरीच भर ते गावातल्या देवळाचं काहीतरी एक नवीनच प्रकरण उपटलं. हो हो मी सुद्धा ऐकली ती चर्चा. ए पण कोण आहे ग तो माणूस? हा आता हॉटेल वगैरे काढणार आहे म्हणजे खूप श्रीमंत असेल नाही? अगं योगायोगानं त्यांच्या गाडीची धडक मला बसली. काय सांगते? हो आणि ते कौशल्यमय. ते घरी आले होते मला सोडायला. खूप रात्र झाली होती ना म्हणून. पण अगं आमच्या बाबांनी भलतीच समजूत करून घेतली आणि अगदी आकाश पाताळ एक केलं. बापरे काकांचा राग म्हणजे खरंच. ए पण मृण्मयी तुला गाडीने धडक काय दिली? मग एक देखणा तरुण तुला रात्री घरी सोडायला आला, हे सगळं कादंबरीतल्या सारखं नाही वाटत? ए मग पुढे काय झालं सांग ना. नजरेला नजर मिळाली आणि पुरे गरमा तुझं आपलं काय ते. हे असं उत्तर मिळालं ना की समजायचं पाणी कुठेतरी मुरतंय बरं का. एवढं मला काही कळत नाही पण काहीतरी वेगळंच झालं एवढं ना. अगं पुन्हा ते आमच्या घरी आले होते देवळाच्या जमिनीबाबत बाबांशी काहीतरी बोलायला.
तुला एक सांगू, ते समोर आले ना की काही सुचतच नाही बोलायला, काहीतरी वेंधळ्यासारखीच वागते मी, जागी असते का स्वप्नात एवढंही समजत नाही. पण आमच्या बाबांनी खूप अपमान केला ग त्यांचा, आणि तेही रागावून निघून गेले, पाहिलं सुद्धा नाही माझ्याकडे. बाबांनी त्यांचा अपमान करायला नको होतं ना, कसं नाराज होऊन निघून गेले ते. का घडलंय सगळं, मी त्यांना आधी भेटायलाच नको होतो, तुमच्या गाडीत बसायलाच नको होतो. जाऊ दे मुंबई, तुला वाईट ओढून घ्यायची काही गरज नाही. तुम्ही इथे, रमा कुठे? ती गेली तू बोलत असतानाच. मी तुला अग तुग म्हणालो तर चालेल ना तुला? नाही आणि आता काय फरक पडणार आहे म्हणा, नाहीतरी मी तुझी माफीच मागायला आलो आहे. माझ्यामुळे तुला उगीचच मनस्ताप झाला. आमच्या बाबांचा स्वभाव फार तापट आहे, तेही बोलले ना तुम्हाला, अहो त्यांचा स्वभावच तसा आहे. खरं तर त्यांची काहीच चूक नाही, हे बघ प्रत्येक माणसाचं स्वतःचं असं तत्व असतं. मला त्यांची काहीच चूक वाटत नाही, पण तू दुखावली गेलीस त्याचं मला जास्त दुःख आहे. मी हे सगळं सोडून मुंबईला परत जायचा विचार करतो, पण तुम्हाला माफ करशील ना? पण येतो. झाली का झोप? दिवस उजाडला. शास्त्री बुवा, अहो शास्त्री बुवा. काय हो पुराणी बुवा, ओढायला काय झालं? अहो मोठा गजब झाला. का काय झालं? माळ रानातल्या जमिनीवर गजाननाची मोठी मूर्ती सापडली. काय? बघा बघा साहेब बघा, मात्रा लागू पडली, अहो सगळा गाव गोळा झालाय. मृण्मयी ताई पण आलेत. बाबा ही देवाची मूर्ती किती सुंदर आहे ना. देव कोणत्याही रूपात सुंदरच दिसतो मृण्मयी. त्यातून हा तर स्वयंभू गजानन. कोण म्हणता स्वयंभू आहे? मी म्हणते, स्वतः देवाने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला मला. दृष्टांत? हो. कसला दृष्टांत? ही जागा दिसली मला स्वप्नात आणि आदेश ऐकू आला, जमीन खोडून मला बाहेर काढ आणि प्रतिष्ठापना कर. नाही जायचं का पटकन, म्हणजे गणपतीचं ही दर्शन होईल. आणि ऍक्च्युली व्हॉट आय वे, शास्त्री बुवा महा चलाख माणूस आहे, तो जोपर्यंत आहे तोपर्यंत जरा काळजीच आहे. एवढा मोठा खड्डा खणला कोणी? मी एकटी ना. कधी? पहाटे, तांबडा फुटायच्या आधी. मला दिसला नाही त्या, मी रोज व्यायामाला आणि फिरायला इथे येत असतो. शास्त्री बुवा, मी खोटं बोलते असं म्हणायचं की काय तुम्हाला? बोलतच काहीतरी बोल ना माया बाई. तुम्ही त्या पुजारीणबाईंना नीट समजावलंयत ना? हो हो, तुम्ही काही काळजी करू नका. अहो 10-10 वेळा गोकून घेतलंय तिच्याकडनं, पण सडनली व्हॉट आय वॉन्ट टू से. चला. हो म्हणजे मला. पण शास्त्री बुवा, अहो देवाच्या प्रतिष्ठापनेचं काय करायचं? अहो म्हणजे काय, देवाचा आदेशच असा, देऊळ हैसरच बांधायचा होणार. ते नाही गाव करा, ते आपण सगळ्यांनी ठरवायचं. हा नाही, हे बरोबर आहे. बरोबर, पंचायतीच्या कचेरीत बैठक होईल, सगळे ट्रस्टी चर्चा करतील आणि मगच ठरवलं जाईल देवाची स्थापना कुठे करायची ते. मग ठरवतल्या तवसर काय देवा का सोच उघड्या ठेवतल्या. हो गावकर, तोपर्यंत तात्पुरता आडोसा करू ना आपण. हे ठीक आहे. माझ काय त्यात, तुम्ही सगळे म्हणाल तस ठीक आहे. चला. अरे नमस्कार शास्त्री बुवा.
काय मृण्मयी कशी आहेस? काय दिनकर, बरा आहेस ना? हा तुम्ही सगळी मंडळी मूर्ती पाहायला आलात होत वाटत. हो ना. शास्त्री भाऊ, मी तुम्हाला नमस्कार केला. तुम्ही आशीर्वाद देणार नाही? शुभास्ते पंथाना संतो. खर तर मी मुंबईला निघालोच होतो, पण ऍक्च्युअली काय झालं, गावात हा सगळा गोंधळ ऐकला. हो नाही म्हणून म्हटलं की आपण ही गजाननाची मूर्ती पाहावी. हो, स्वयंभू गजाननाची मूर्ती. तरी मी लवकरच निघतोय मुंबईला. दिनकर, मृण्मयी, चला कामाला लागा. तुम्ही घरी जा, मी कचेरीत जाऊन येतो. येतो ये. चल रे, चल मृण्मयी. नच सुंदरी करी कोपा मजवरी धरी अनुकंपा. तुम्ही गात काय बसलायत? नाही ऍक्च्युअली चला काम आहेत. हो नाही चला. काय झालं, पाहिलीत मूर्ती कशी आहे? छान आहे, पण आता देवळाचं काय होणार काय माहित. मूर्ती मिळाली म्हणजे चमत्कारच झाला. नाही चमत्कार कसला, माझा नाही विश्वास असल्या चमत्कार वगैरे प्रकारांवर. हा पण ज्या गोष्टीमुळे आपला फायदा होतो ना, त्या चमत्कारावर माझा विश्वास आहे. म्हणजे का? काय नाही, तुला नाही कळायचं. ताई, बाबा कुठे गेले? लक्ष कुठे आहे तुझं? तुला विचारते बाबा कुठे गेले. बाबा ते ग्रामपंचायतीच्या कचेरीत गेले. ए कार्तिकी, आज कोण भेटलं होतं माहितीये? ते भेटले असणार. हो काय म्हणाले? काय म्हणणार, बाबांचा अजूनही राग गेलेला नाही. अगं त्यांनी नमस्कार केला ना, तर बाबांनी सगळं नमस्कारही नाही केला त्यांना. आपल्या बाबांचं ना मला काही कळतच नाही आहे, पण तू बोललीस की नाही त्यांच्याशी? हा नाही ना, ते समोर दिसले की काही सुचतच नाही, हातपायच लटपडायला लागतात. बोलणार काय? कळते, गाडी हळूहळू कुठल्या मार्गावर चालले ते. एक काय गो कार्तिकी, तू काहीतरी उगीच बोलत असतोस. सरपंचानो, मंदिराचा काय करायचा? मला वाटतं मंदिराची जागा बदलली तर विशेष काही फरक पडणार नाही, पण मायाबाईंचा जर दृष्टांत डावलला गेला आणि गावाचं काही बरं वाईट झालं तर? तर मग पुराणिक बुवा, या मायाबाईंच्या मदतीने तुम्ही चांगली 8 दिवसाच्या सोहळ्याची जय्यत तयारी करा. अहो नवीन मंदिराचा उत्सव पंचक्रोशीत चांगला गाजला पाहिजे. गाजू बोय. हा शास्त्री बुवा, अहो तुम्ही काहीतरी बोला ना, तुमचं काय म्हणणं आहे? मुळात या सगळ्या घटनेत काहीतरी पाणी मुरत आहे असं मला वाटतं. काय म्हणणं तुमचा? ती मूर्ती खरंच स्वयंभू आहे की नाही याची खात्री करून घ्यायला हवी. काहीतरी जा तुमचा. अध्यो काय असो, रस्त्यावर पडलो हा खयो गावात. अहो मी बघलंय, मी तो खरंच स्वयंभू असा काय हो? अहो एक जागृत देवस्थान होईल आपल्या गावात. आलेले पाहुणे सुद्धा ह्या घटनेनं प्रभावित झाले, ते आपल्या गावात हॉटेल नक्कीच बांधतील. अहो गावाची चांगली भरभराट होईल. अहो तो लेमिये साहेबाचा मॅनेजर तालुक्यात जाऊन त्याने पेपरात बातमी सुद्धा छापून आणल्या. आता कोण आले ते सगळे उद्योग करणारे? हे बघा, हा वाद इथेच थांबवा, आपण मूळ विषयाकडे येऊया. मला एक सांगा, ही मूर्ती स्वयंभू आहे की नाही हे कसं कळणार? म्हणजे तुम्ही मला खोटं ठरवणार तर तसं म्हणा हवं तर, पण गजाननाचा कोप या गावावर झाल्याशिवाय राहणार नाही एवढं ध्यानात ठेवा. अहो शेवटी मी काय, एक मामूली पुजारी, पण निर्णय तुम्हाला घ्यायचा, तुम्ही काय ते ठरवा. मी निघते. मला एक सांगा, नव्या जागी नवं मंदिर उभं करायचं झालं तर गाव निधी कुठून गोळा करणार आहे? पूर्वनियोजित जागीच मंदिर उभं करावं आणि तिथे आजच्या या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी असं मला वाटतं. मंदिर तर हो होया व्हायला पाहिजे, पण या जागेचा लपडा कधी मिटताला माझ्या तर काय लक्षातच येणार नाही. खरं खोटं देव जाणे, पण आत्ता इथे मूर्ती सापडली तिथेच नवीन देऊळ बांधून
जुन्या देवळातले देव जर इथे आणून ठेवले तर काय हरकत आहे? काय हरकत आहे? आमची बुवा काय हरकत नाही. काय शक्ती रमा काय चाललंय? अरे एवढं सामान काय विशेष नाही. काही विशेष नाही, नेहमीच. तुम्ही कुठं आलात? काय नाही ग, दुपारभर घरी काम करत बसलो होतो, कंटाळा आला, म्हटलं चला चक्कर मारून येऊया. चल ना जरा गप्पा मारूया, बस ना. नाही नको, उशीर होईल. चल ग, काही होत नाही. ये ये, एक तर असं भेटायला मिळत नाही, मग गप्पा कशा मारणार? बस बस. नाही नको. अगं बस ग. हा, तुम्ही पाहिलीत ती गणपतीची मूर्ती? अहो बाबा म्हणत होते ती पाहिली. मूर्ती पाहिली आणि वादही ऐकतोय सगळे. म्हणजे? म्हणजे काय, आमचे बाबा ही जुनी माणसं आपल्या मताला इतकी कवटाळून बसतात ना की बस. आता आमचे बाबा त्या कौशल लिमयांवर भडकलेत. खरं तर लिमयांनी येऊन त्यांची माफी सुद्धा मागितली, पण नाही, हे आपल्या गुस्सातच. पण मग त्यांनी काय करायला हवं होतं असं वाटतं तुम्हाला? अगं त्यांना काय पाहिजे ते करू दे ना, पण मला सुद्धा काय पाहिजे ते करू दे. आता तो लिमय एवढा चांगला माणूस आहे, मोठा माणूस आहे, त्याला जर गावात आपण इथे काही मदत केली तर पुढे आपल्याला काहीतरी संधी मिळेल ना, काहीतरी मदत मिळेल त्याच्या शहरात. आज सकाळी त्या लिमयांशी मी बोलायला गेलो तर केवढ्यांदा ओरडले माझ्यावर. शे अहो एवढंच ना, मग द्या सोडून. पण ही शहरातली माणसं हं, जरा जपून. कोणाचे स्वभाव काय असतात काय माहिती आपल्याला? हो ना. वा, आता तूही आम्हाला सल्ले दे, आमची काळजी कर. ही भाजीची पिशवी धड पेलवत नाही आहे आणि मला सल्ले देते. बरं चल, पिशवी दे, मी येतो घरी तुझ्या. नाही नाही नको, मी जाईन. बाबा म्हणतील इथेच तर गेली आहे, एवढा वेळ कसा लागला. बर, जा जा, नीट जा. हो. रमा रमा रमा, हल्ली काय तुमच्या झाडाला फुलं येत नाहीत का? चाफ्याची. अच्छा, म्हणजे एकंदरीत असं आहे सगळं. पण शास्त्री बुवांना अजूनही पटत नाहीये साहेब. नाही नाही, पण ऍक्च्युली मी काय म्हणतो की या सगळ्या गोष्टीवरून विचार करता शास्त्री बुवांचा जरी विरोध असला तरी बेसिकली आपल्याला फारसा फरक पडू नये काय. नाही पण मायाबाई, इथून पुढे जरा कामात अधिक सावध राहा. सावधानता महत्वाची. हा, ऍक्च्युली येते मी साहेब. अरे गुळगुळ, तुमचा ग्लास संपला. हा आहे ना, घ्या घ्या घ्या. याची काय गरज आहे साहेब? आम्हाला तर असं वाटतं साहेब की त्या स्वयंभू देवानच तुम्हाला पाठवलं आमच्यासाठी. नाही पण मी काय म्हणतो, कुलकर्णी नाही म्हणजे तुमचं आदरतिथ्य राखण्यामध्ये काही कमी तर नाही आहे ना? व्यवस्थित व्यवस्थित चाललंय. ठुबे ठुबे, हो ठुबे, कामाला लागा ठुबे. हो म्हणजे काम चालू आहे ठुबे. चला कामाला लागा, मंदिराचा कच्चा आडोसा बांधायचा ना आपल्याला. चला आवरा लवकर.